नमस्कार, अंजनीस फूड स्टफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढाबा स्टाईल चिकन भुना मसाला बनवणार आहोत. ही रेसिपी अगदी सोपी तरीही मस्त चमचमीत अशी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे चिकन भुना मसाला बनवण्यासाठी आपण हे अर्धा किलो साधारण चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून मीडियम साईजचे पीस करून घेतलेले आहेत. आता हे आपण ह्याला मॅरिनेशन करायचं आहे. ते मी अर्धा टीस्पून मीठ घालते, एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, हाफ टीस्पून हळद घालायची आणि एक टीस्पून लाल तिखट घालते आहे. आता हे सर्व मिक्स करून आपण निदान 20-25 मिनटं तरी मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. आता हे आपलं चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. आता हे 20-25 मिनटं आपण चिकन झाकून ठेवूया, म्हणजे व्यवस्थित मॅरिनेट होईल. आता आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलं आहे, तोपर्यंत एक आपण मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे 5-6 काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा मिनटं त्या जरा भाजून घेऊया. हे मसाले आपण जे भाजणार आहोत ते कोरडेच भाजायचे आहे, तेलाचा वापर न करता. मिरच्या भाजायला जरा वेळ लागतो म्हणून आपण आधी मिरच्या भाजून घेऊया. आता इथे मिरच्या थोड्या भाजून झालेल्या आहेत. आता बाकीचे मसाले आपण घालूया. इथे मी 1 टीस्पून धणे घेतलेले आहे, बडीशेप आहे 1 टीस्पून, जिरं 1 टीस्पून आणि हे अख्खे गरम मसाले, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि चक्रीफूल. ही कसुरी मेथी आहे 1 टीस्पून, ही आपण थोड्या वेळानंतर घालूया. हे मसाले जरा व्यवस्थित 1-2 मिनटं भाजून घेऊया, चांगला त्याचा सुगंध येईपर्यंत. मसाले व्यवस्थित भाजत आलेले आहे. आता त्यात आपण ही कसुरी मेथी घालूया. आता मी गॅस बंद केलेला आहे. हे मसाले आपण काढून घेऊया आणि हे मिक्सरला आपण वाटून घ्यायचे आहे. आता भाजलेला मसाला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. छान अशी बारीक पावडर अगदी बनवून घ्यायची आहे. हा असा ताजा मसाला करून वापरल्यामुळे छान अगदी फ्लेवर येतो चिकनला. आता हा मसाला आपला वाटून झालेला आहे. तुम्ही बघू शकता, बघा छान अगदी कलरही आलेला आहे आणि अगदी बारीक पावडर झालेली आहे. आता आपण पुढची तयारी करूया. आता आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एक तवा ठेवलेला आहे, तेल घालूयात. तेल चांगलं गरम झालेलं आहे. चिकनचे सगळे पीसेस असे लावून घेऊयात. इथे सुरुवातीला आधी आपण गॅस हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. मग 2 मिनटानंतर आपण गॅस लो करायचा आहे. आता 2-3 मिनटानंतर आपण चिकन थोडं उलटून घेऊया. तुम्ही पाहू शकता मस्त रोस्ट होण्याचे अगदी मार्क्स आलेले आहेत. आता उलटून घेऊया, म्हणजे दुसरी साईडनी भाजून निघेल. आता सर्वात चिकन आपलं उलटवून झालेलं आहे. आता आणखी 2-3 मिनटासाठी आपल्याला शिजून द्यायचं आहे. त्यासाठी मी झाकण ठेवते आहे, म्हणजे चिकन व्यवस्थित शिजलं जाईल आणि हे आपल्याला जवळ 80% तरी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पूर्णपणे शिजवायचं नाही आहे चिकन. इथे आता 2-3 मिनटानंतर आपण पाहूया, चिकन व्यवस्थित अगदी रोस्ट झालेलं आहे. दुसरी साईडही छान भाजून निघालेली आहे आणि चिकन शिजलंही आहे. जसं आपल्याला हवं तसं चिकन शिजून निघालेलं आहे, म्हणजे अगदी पूर्णपणे शिजलं नाही आहे, 80%पर्यंत चिकन शिजलं आहे. हे पहा, जे पाणी सुटलं होतं तेही सुटलं आहे, तेल सुटलेलं आहे साईडला. हे बघा, छान अगदी रोस्ट झाल्याचे मार्की आलेले आहेत. आता आपण ह्याचा मसाला करायला घेऊया. आता इथे मी कढई तापत ठेवली आहे. आता आपण तेल घालूया. तेलात आपण फोडणीसाठी 2 तमालपत्र, 1 मसाला वेलची मी घेतलेली आहे आणि 1/2 टीस्पून जिरं घालायचं आहे.
जर आपल्याकडे शहा जिरं असेल तर तेही वापरलं तरी चालेल. आता इथे मी 4 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण घालूयात. कांदा आपल्याला छान अगदी परतून घ्यायचा आहे. ह्या चिकनसाठी आपल्याला कांदा अगदी ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे मी आता थोडा वेळ झाकण ठेवून हा कांदा शिजू देते. 3-4 मिनटासाठी तरी आपण झाकण ठेवूया. आता इथे 2-3 मिनटानंतर आपण झाकण करून पाहूया. कांदा छान ब्राऊन झालेला आहे, व्यवस्थित अगदी शिजला आहे. तुम्ही पाहू शकता इतपत आपल्याला कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे. आता यात आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. तर 2-3 हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, त्याही घालूया. जरा 1-2 मिनटं परतून घेऊया. तर यात आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे. इथे मी 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरला, ती आपण घालूया. ही टोमॅटो प्युरी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे, चांगली 4-5 मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कच्चट वास जो आहे, कच्चट चव टोमॅटोची, ती निघून जाईल. टोमॅटो छान शिजण्यासाठी आपण झाकण ठेवणार आहोत. 3-4 मिनटासाठी आपण झाकण ठेवून टोमॅटो प्युरी शिजवून घेऊया. 3-4 मिनटानंतर पुन्हा एकदा पाहूया, टोमॅटो शिजत आलेला आहे. आता इथे आपण थोडं मीठ घालूया. आपण चिकन मॅरिनेट करतानाही मीठ घातलं होतं थोडं, त्या अंदाजाने ग्रेव्हीत आता मीठ घालायचं आहे. तर आणखीन 1-2 मिनटं आपण झाकण ठेवून प्युरी शिजून देऊया. आता झाकण काढून पाहूयात. टोमॅटो प्युरी छान शिजली आहे, टोमॅटोचं तेलही छान फुटलेलं आहे. आता यात आपण फ्राय केलेलं चिकन आहे ते घालायचं आहे. आता हे चिकन आपण चांगलं टॉस करून घेऊयात. आता मी गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवलेला आहे. आता यात आपल्याला आपण जो मसाला ग्राइंड केलेला आहे ताजा, तो घालायचा आहे. इथे हा मसाला आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्ती प्रमाणात घालू शकतो. आणि ह्या रेसिपीच्या साहित्याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. हा मसाला आपण जो घातला तो छान अगदी परतून घेऊयात. आता हे चिकन चांगलं 2-3 मिनटं टॉस केलेलं आहे मी. आता आपण थोडं पाणी घालूया. पाणी घातल्यामुळे हा मसाला जो आहे तो एकदम खाली चिकटणार नाही किंवा करपणार नाही. आणि चिकन जे थोडंफार शिजायचं बाकी आहे तेही शिजेल. ह्या चिकनची रेसिपी जी आहे ती खरी तर एकदम सुकी असते, ते ड्रायच बनवायचं असतं. पण हवं तर आपल्याला आपण पाणी ॲडजस्ट करून थोडी ग्रेव्हीही बनवू शकतो. आता इथे मी पाणी घालून थोडं आता चिकन शिजायला ठेवायचं आहे आपल्याला. इथे आता झाकण ठेवून 2-3 मिनटं आपण वाफ काढूया, म्हणजे त्या वाफेवरती छान चिकन शिजलं जाईल. इथे गॅस मी मीडियम फ्लेमवरतीच ठेवलेला आहे. तर पुन्हा एकदा झाकण काढून पाहूया. तुम्ही पाहू शकता कलरही खूप छान आलेला आहे, तेलही सुटलेलं आहे मस्त, आणि चिकनही आपलं व्यवस्थित आता शिजलेलं आहे. जसं हवं तसं आपल्याला चिकन शिजलेलं आहे. आता इथे हवं तर तुम्ही आणखीन थोडी ग्रेव्ही ठेवू शकता थोडं पाणी घालून, नाहीतर असं सुकंही तुम्ही खायला घेऊ शकता. तर इथे आपण थोडी कोथिंबीर घालूया. मस्त अगदी सुगंधही छान येतो आहे. अगदी ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल आपलं चिकन भुना मसाला तयार आहे. माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि ह्या रेसिपीबद्दल आपले मत जरूर कमेंट बॉक्समध्ये द्या. हे चिकन भुना मसाला आपण रोटी, नान, चपातीसोबत खाऊ शकतो. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह. धन्यवाद.